अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना बटाट्याची भाजी बनवूया. मी ज्या बटाट्याची भाजी बनवणार आहे ना, तर त्या आकाराने बारीक बारीक आहेत. भाजी पण मी थोडी वेगळ्या प्रकारे दाखवणार आहे बनवून. बटाट्याची भाजी बनवायला मी 10-12 बटाटे उकडून सोलून घेतले आणि बटाटे पण आकाराने ना एकदम बारीक बारीक आहेत. याची भाजी लई भारी लागते खायला. ताटलीत मी एक कांदा आणि एक टमाटे कापून घेतलंय. 2-3 अद्रकचे तुकडे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता या वाटीत भरपूर कोथमीर कापून घेतली. 1 चमचा बेसन पीठ घेतलं. ह्या वाटीमध्ये मी काळा मसाला घेतलाय. प्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. आता ह्या वाट्यांनी आपण मिरची, हळद, जिरे पण घेतलेत. आता हे बटाटे आहेत ना, लई नाही उकडायचे. कुकरची एकच शिट्टी देऊन उकडून घ्यायची आणि लई जर उकडले ना तर भाजीत या बटाट्याचा गाळ होतो. म्हणजेच हे बटाटे भाजीत इरगळत आहेत, तुटत आहेत. आता आपण या बटाट्यात 1 चमचा मिरची पावडर घालू. आता 1/2 छोटा चमचा हळद घालू. आता हे 1/2 छोटा चमचा मीठ घालू. आता हे मीठ हळद बटाट्याला चोळून घेऊ. येलाय ना ही मीठ मिरची अशी अलगद चोळून घ्यायची. कढई गरम आहे, आपण याच्यात 1 पळी तेल घालू. आता या तेलात कांदा, टमाट, लसूण, हिरवी मिरची, अद्रक सगळं घालू. आता याला चांगला आपण लाल रंगावर परतून घेऊ. आता याच्यात कोथिंबीर घालू. आता याला हलवून घेऊ. तेव्हा आपला कांदा, टमाट, मिरच्या, लसूण चांगलं लाल रंगावर परतलंय. आता याला काढून थंड करून घेऊ. आता कढई गरम आहे, परत 1 पळी तेल टाकू. आता या कढईत आपण बटाटे घालू. आता आपल्याला या बटाट्याला थोडं गरम करायचं. असे बटाटे तेलात गरम केले ना मग भाजीले चवदार बनती. आपले बटाटे चांगले परतले. आता याला ताटलीत काढून घेऊ. आता आपलं वाटण गार झालंय, याला मिक्सरच्या भांड्यात घालू वाटायला. आता आपण बटाट्यात थोडं मीठ घातलेलं आहे ना, मग वाटणात बी थोडं मीठ घालू. आता आपण या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून वाटून घेऊ. हे पाई वाटण मी असं बारीक वाटून घेतलंय. वाटताना ना लई पाणी नाही घालायचं. आता मी 30 कढई घेतली. आता त्याच्यात 1 पळी तेल घालते. 1 चमचे जिरे घेतले. आता हे तेलात जिरे घालू. जिरे फुलले. 1 चमच्याभर बेसन पीठ घालू. आता हे बेसन चांगलं तेलात परतून घ्यायचं. आपण या भाजीत बेसन का घालतो? बेसनामुळे आपली भाजी छान मिळून येते आणि भाजीला चव पण लई भारी येते. आता 2-3 मिनिट झाले, आपलं बेसन चांगलं तेलात भाजलंय. आता मिक्सरला वाटलेलं वाटण घालू. आता या वाटणाला आपण चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घेऊ. म्हणून वाटण वाटताना ना कमी पाणी घालायचं. लई पाणी घातलं ना मग वाटण असं परतताना लई शितुडे उडत येत. हे पा, आता 2-3 मिनिट झालेत, आपल्या वाटणातून चांगलं तेल सुटायला लागलंय. तुम्हाला दिसतच असं. आता याला आपण छान परतून घेतलंय. मस्त सुगंध येतो वाटणाचा. आता याच्यात 1/2 छोटा चमचा हळद घालू. आता 1/2 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालू. आता हे 2 चमचे काळा मसाला घालू. आता याला परतून घेऊ. तुमच्याकडे गरम मसाला असा ना तो थोडा घातला तरी चालन याच्यात. आता मी काळ्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले ना, त्यामुळे मी गरम मसाला नाही घातला. आपला मसाला बी चांगला परतलाय. आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलंय, पिवतो.
आता याला हलून घेऊ. पहा आता आपलं वाटण किती घट्ट झालंय. आता आपल्याला अजून याच्यात पाणी घालायचं. आता या मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी पाणी घेतलंय ती घालते. आता परत याला हलून घेऊ. आता तुम्हाला ही भाजी किती घट पातळ करायची त्याच्या दुसरं पाणी घालायचं. पण मी आहे ना थोडा अंगापुरता जरा असा करणार आहे. पहा आता आपला रस्सा पण किती घट्ट झालाय. ह्या पहा आपल्या रस्स्याला चांगली उकळी आली. आता आता हे बटाटे टाकू त्याच्यात. आता याला असा आज्यात हलून घ्यायचं. चांगले 4-5 मिनिट हे बटाटे रस्यात शिजून घ्यायचे. आता 4-5 मिनिट झाले तर आपली बटाट्याची भाजी चांगली शिजली. आता रस्सा पण छान झालाय. ह्या पा आता आपण गॅस बंद करू. आता आपण गरमागरम बटाट्याची भाजी वाढून घेऊया. पहा आपली बटाट्याची भाजी किती मस्त झाली. आता तुम्ही ही भाजी आहे ना भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, भाताबरोबर खा. खूप भारी लागती. अगदी ढाबा टाईप आपली बटाट्याची भाजी बनली. सुगंध तर इतका भारी येतोय ना पूर्ण घरभर पसरलाय. मग बाळांनो कशी वाटली तुम्हाला माझी बटाट्याची भाजी? तुम्हाला माझी बटाट्याची भाजी आवडली असती ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगतात ना आजीबाई हे बनवा ते बनवा तर मी तुम्हाला आहे ना सगळं दमादमाने बनवून दाखवीन. लई घाई करू नका मी तुम्हाला नक्की बनवून दाखवीन. तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असं तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. आतापर्यंत लई बाळांनी हे मसाले घेतले त्यांना खूप आवडले. तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडते. मसाले माझ्या खर्चाने तुम्हाला घरपोच मिळते. तुम्हाला माझे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बर का. हसा खेळा खूप खूप मजा करा. आजीबाईची बटाट्याची भाजी बनवून खा बर का. ते बी ढाबा टाईम. आता भेटू पुढच्या रेसिपीला.